हाय नमस्ते। चला आज आपण शेवाळ्याची खीर करणार आहे। आणि भाजक्या शेवाळ्या तुम्हाला माहितच असतील, बारीक आपल्या नाही का। आता शिरकुंभा वगैरे करतो बघा, तशा टाईप आज खीर करणार आहे मी। शिरकुंभाच म्हणा आता, पण एवढंच की जेवढं आपल्याकडे साहित्य तेवढं मी टाकून दाखवणार, तुम्ही अजून त्यात ऍड करू शकता। आता मी गॅस गरम केलाय आणि हंडी ठेवली। आता ह्याच्यात आपण तूप टाकूया, कारण हे स्टीलच आहे, थोडासा गॅस बंद करते कारण खूप गरम झालंय। आणि 2 चमचे तूप टाकते, स्टील चाय ना। आणि मग ह्याच्यात आपल्याला जे ड्राय फ्रुट्स पाहिजेत नाही का, आपण जी शेवाळ्याची खीर करणार आहे शेवाळची, तर त्याचे ड्राय फ्रुट्स आपल्याला तळून घ्यायचे। तुमच्याकडे जेवढे ड्राय फ्रुट्स आहेत ते टाकू शकता तुम्ही, मनुके, बदाम, काजू। आता हे चारोळे पण आहेत, मला हे आवडतात छोटे छोटे बारीक। मी काजू बदामचे तुकडे केलेत, चारोळे असेच टाकते। मनुके ते अख्खे टाका। आता माझे मनुके संपले बघा, तेवढा तेवढं मी ऍडजस्ट करते। आता हे थोडस आपण फ्राय करून घेऊया तेला तुपामध्ये। तळते ते तळत आले काढून घ्यायचे आपण, तळले थोडस तुपात भाजून घ्यायचं। लगेच कडक जे असत ना वाळलेले कडक लगेच हे होतात। आता गॅस जरा बंद करूया, कारण एकदम गरम भांड आहे। आता ह्यात असं वॉटर टाकूया आणि सगळं आपलं हे करून घेऊया खिरीसाठी। थोडस पाणी घेतलंय मी आणि हे टाकणार आहे। थोडस पाणी घेते कारण लय पाण्यासारखी खीर नाही करायची आपल्याला, मला दुधातली चांगली लागते घट्ट। आता हे उकळू द्यायचं पाणी। आता पाणी गरम होतंय, तोपर्यंत ह्यात आपण जरा 2 वेलदोडे टाकूया। थोडेशा याचं तोंड उघडायचं ह्याचं आणि टाकायचे, परत हे खाताना काढून टाकले तरी चालतात, पण सुगंध चांगला ह्याच्यामध्ये उतरतो। आता हे का हे केलं का, ह्यात साखर टाकून घेऊया। जसं आपल्याला जेवढी खीर बनवताय त्याच्या ह्याच्यानुसार प्रमाणानुसार टाका साखर। मी 4 चमचे टाकले, मी थोडी खीर बनवणार आहे जास्त नाही। साखर आणि हे सगळे चांगलं विरघळून घेऊया। पाणी उकळत आलंय चांगलं। ह्या गणेश शेवाळ्या आहेत, गणेश शेवाळ्या भाजक्या शेवाळ्या मिळतात। आणि हे 30-40 रुपयाला पॉकेट मिळतं, हे घेऊन यायचं गणेश शेवाळ्याचं। आपण जरा थोडस उकळून घेऊया, लगेच वाफलतात ह्या शेवाळ्या। 2 ते 3 मिनिटात लगेच शेवाळ्या शिजतात, तोपर्यंत आपण ह्यात हे सगळे ड्राय फ्रुट्स टाकूया आपण म्हणजे तळलेले तुपात। साखर झाली, सगळे ड्राय फ्रुट झाले। आता एक मेन एकच राहिलं, जरा उकळी फुटून घेऊया ह्याला। उकळी फुटली पूर्ण आटू द्यायचं नाही त्यातलं पाणी। आणि ह्या शेवाळ्या 3 ते 4 मिनिटात लगेच शिजतात, आपल्याला हे करायचं आता दूध टाकायचं शेवटी। बघा किती मस्त आपली खीर रेडी होत आहे। जरा घट्टपणा असा पाहिजे म्हणजे नाही का, आपल्याला खाताना थोडस अजून दूध चांगलं उकळून घेऊया। आता तुमच्याकडे जर खजूर नाही का, खजूर आणि खवा असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता। आता आपण काही हिरवी खवा वगैरे नाही वापरत, पण आणखी जर तुम्हाला एकदम शाही खीर पाहिजे असेल शेवयाची एकदम शाही खीर, तर तुम्ही टाकू शकता। आता आपली पूर्ण रेडी झालेली आहे खीर बनवून। तुम्ही ह्यातच तूप टाकू शकता किंवा खाताना पण हे करून खाऊ शकता तुम्ही। 2 चमचे टाकते तूप आणि हे सगळं असं मिक्स करूया छानपैकी। आणि बघा किती सुंदर बनलेली आहे खीर। फक्त आपण गोड झाली का नाही ती चेक करूया, झाली का नाही ती फक्त चेक करूया थोडीशी प्लेटमध्ये घेऊन। गोड नसेल झाली तर तुम्ही साखर वापरू शकता। अजून काही कळलं नाही मला गोड झाली का, जरा जास्त खाऊन बघ। गोड झाली नको आणखी टाकायला, मस्त पिकी खीर रेडी झाली। गॅस बंद करूया, कारण जसं आपण ह्याला चालू ठेवलं तर लगेच आटून जातं ह्यातला, एकदम खीर घट्ट होती। तर
तर चला आता मी सर्व करते, म्हणजे मला घेती एका ह्याच्यामध्ये। आत्ताचीच हीच प्लेट चांगली आहे का वाटीत घ्यावी म्हटलं होतं, जाऊ द्या ह्याच घेते। हे बघा मस्त पिकी शेवाळ्याची खीर, त्याच्यावर आणखी असं म्हणजे मला असं आवडतं बरं का, आणखी मी तूप तूप टाकते। मग बघू बनवून बघा ही रेसिपी किती सुंदर आणि छान झाली। आता तुम्हाला आपल्या दुसऱ्या खा शेवाळ असतात ना घरगुती, त्याची पण दाखवल सिंपल मध्ये बघा किती मस्त झाली, ती पण दाखवल खीर तुम्हाला। अशी ट्राय करून बघा, पाहुणे वगैरे यायचे असतील किंवा घरात काही देवधर्म असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता प्रसादासाठी अशी खीर, आणि मस्त लागते। काहीतरी पंचपक्वान केलं तर त्याच्यावर एक गोड आपलं हे म्हणून खायला।